आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील प्रोसेसचं पाणी थेट गटारीला, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. इचलकरंजी येथील शहरातील राधा कन्हैया प्रोसेसच्या व्यवस्थापनेनं केमिकल युक्त पाणी थेट गटारीत सोडलं आहे. राधा कन्हैया या प्रोसेसच्या कंपनीनं इचलकरंजीत प्रदूषण करायला आरंभ केला आहे. या कंपनीनं धुराची नळकांडी उघड्यावर सोडली आहे आणि याचा वाईट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय प्रोसेसचं घाणेरडं केमिकल युक्त पाणी थेट गटारीत सोडून देण्यात आलं आहे. पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्पही त्यांनी बंद ठेवला आहे. या प्रकल्पामुळे इचलकरंजी शहर आणि कारखाना परिसरातले नागरिक संतापले असून लोक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. इचलकरंजी नगर परिषदेच्या आरोग्य विभागानं येथील तात्काळ घटनेचा पंचनामा करावा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं राधा कन्हैया प्रोसेस बंद करावं अशी मागणी नागरिकांची आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.